कारण तुम्ही ह्या देशाची व्यवस्था एक झाड आहे असं जर प्रतिकात्मक घेतलं तर त्याचे मुळच मुळात शेतकरी आहे. उद्या मुळच वीक झाली तर ते झाड काही टिकणार नाहीये, ते पडणारच आहे. त्यासाठी वेगळा आपल्याला ज्योतिषी आणायची गरज नाहीये. तर हा शेतकरी बांधव जोपर्यंत स्वयंपूर्ण होणार नाही, आणि किती साधे साधे मुद्दे आहे, जर 11,000 रुपये क्विंटल तूर गेलेली असेल आणि ती तुम्ही 5,050 वर आणली आणि त्यातही जर 3,000 खरेदी केली तर 8,000 रुपये त्याचं नुकसान केलंच आहे की आपण क्विंटल मागत, मग त्यालाच आपण ते पैसे देतो, काय उपकार करतोय आपण त्याच्यावर. तर पण ह्या पद्धतीने आकलन करण्यापेक्षा की हे आपल्याला जगवणारे आहेत, उद्या एक दिवस असा येईल की शहरातल्या लोकांकडे खूप पैसे असतील, सगळं असेल, पण जेवायला अन्न नसेल तर काय करतील. म्हणून कधी 2009 मध्ये जेव्हा आम्ही गोष्ट छोटी डोंगरा एवढी केला होता त्यावेळी त्या कोर्टातल्या स्वागतामध्ये मी एक वाक्य म्हणले की एक दिवस 1 किलो गव्हासाठी हा देश तुम्ही गहाण ठेवलेला असेल, त्या दिवशी बघा माझ्या पिंडाला कावळा शिवलेला. आता हे वाक्य एका भावनेत ना आलं होतं, एक तो उद्रेक. आता अरविंद जगताप सारखा लेखक हा मुळात मातीतला आहे, त्यामुळे शेतकरी घर आम्ही कोरडवाहू लोक, त्यामुळे आम्ही खूप जवळून ते पाहिलेलं आहे. तर त्यामुळे हे जे निर्माण करणारे आहे, आता साधा मुद्दा मला नेहमी असा वाटतो की सेफ्टी पिन बनवणाऱ्या माणसाला विचारलं तुम्ही काय करतात, तो म्हणतो बिझनेसमन आहे. एका सळईचे जर काही किलो खेळे केले तर त्याची किंमत कितीतरी पटीनं वाढते, आणि मग एका धान्याच्या दाण्यापासून हजारो दाणे करणारे शेतकरी का अजून बिझनेसमन नाही, हे आपल्या सगळ्यांना कळतंय पण वळत का नाही. आणि ज्या दिवशी हे कळून वळू लागेल त्या दिवशी समाज व्यवस्था अत्यंत नीटसपणे चालली असं आपल्याला म्हणता येईल, नाहीतर असंख्य प्रश्न असंख्य गोष्टी येणार. आता उलट सुलट सारखं नाटक मी व्यावसायिक मंचावर आणलंय, कोरडवाहू शेतकरी पहिल्यांदा त्यानिमित्ताने मंचावर मला आणायचा होता, कारण शहरामधल्या लोकांना त्यातला भेद कळला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे हे नाटकाचं मी धाडस केलं, पण त्याला जो प्रतिसाद मिळतोय तो फार उल्लेखनीय आहे. त्यामुळे अंतर्मुख होणारी शहरी माणसं मला जेव्हा भेटतात तेव्हा मला बरं वाटतं की संवेदना अजून काही गेलेली नाही, पण ती आपण जरी जपून ठेवलेली असली तर उद्या आपल्या लक्षात येईल की ही पणती नव्हेच, ही मशालच आहे, आधी होती ना आताही आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे संवेदनशीलता ही मरणारी गोष्ट नाही, नाहीतर मग जनावरांमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक राहिला असणार. जनावरंसुद्धा खूप संवेदनशील असतात. गांधीजी म्हणतात तसं की निसर्ग एवढा शक्तिमान आहे की त्याला मुंगीचंही पोट भरता येतं आणि हत्तीचंही पोट भरता येतं, पण कुणाची हाव नाही भरता येत, लोभ नाही भरता येत, त्याच्याकडे तेवढं नाही आहे. कारण तो जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत आपल्याला तरुण उपाय नाही. एकनाथ महाराजांकडे एकदा एक माणूस आला आणि तो म्हणला महाराज दोनच प्रश्नाचे उत्तर मला पाहिजेत, एक म्हणजे माझं भविष्य काय आणि दुसरं म्हणजे तुम्हाला लोकांनी शिव्या घातल्या काही हे केलं तरी तुम्ही हसत कस काय राहता आणि शांत कसे राहता. एकनाथ महाराज म्हणले तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू 8 दिवस जगणार आहेस, गेला निघून तो, पुढं काय ऐकायचं दुसरं प्रश्न, 8 दिवस जगणार म्हणलं. 8 दिवस झाले आणि 9व्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा लक्षात आलं 9 दिवस झालेत आपण जिवंत, म्हणलं ही महाराजांचीच कृपा आहे, त्यांनीच काहीतरी पुन्हा महाराजांकडे पळत म्हणलं महाराज तुम्ही तुमच्यामुळं वाचलो, मी तुमच्यामुळं वाचलो. एकनाथ महाराज म्हणले काय केलं 7 दिवस, काही नाही म्हणला, इतकं चांगलं वागलो सगळ्याशी, म्हातारीची चौकशी केली, खोकला तिचा बरा आहे का, औषध आणून दिलं तिला, बायको लेकरांशी नीट बोललो, या कशी भावकीतनं वाद होता म्हणलं जमिनीच्या तुकड्यावर ना, त्याला देऊन टाकला तुकडा म्हणलं मारायचा, उधाऱ्या पाधऱ्या सगळ्यांचे फेडून टाकले म्हणलं कोणाचं काय राहायला नको काय नको. ते एकनाथ महाराज म्हणले मी दररोज सकाळी उठल्यावर असाच विचार करतो की आपलं आयुष्य फक्त 8 दिवस आहे यापुढे, हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, त्यामुळे मी कोणावर चिडत नाही, मी शांतपणे बघतो. एवढा समंजसपणा आपल्यामध्ये आला तरी आपल्याला पुरेस सगळं काही आकलन होईल. आता नाम फाउंडेशन ही काही माझी वैयक्तिक चळवळ नाही, मी त्यातला एक निमित्त मात्र आहे, एक अंश आहे, कारण ती काम करणारी सर्व मंडळी असतात, सगळी समसंवेदनशील मंडळी.
मी अल्पमती आहे पण मला जे वाटते ते मला बोललं पाहिजे, नाहीतर हा कशाला उद्घाटक आणला असेही विचारणा होण्याची शक्यता आहे. म्हणून मी हे बोलणं मला गरजेचं वाटतं. आपल्याकडे असं झालं की दैदिप्यमान कृषी इतिहास असणारा देश इतकं केविलवाणा वर्तमान घेऊन कसं काय जगतो ह्याविषयी आपण गेल्या 7 दशकाची जर एका दृष्टिक्षेपात पाहणी केली तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे विकास नावाची जी कल्पना आहे ती शहरांवरती केली गेली नेहमीच. आणि शहराचा विकास हा भौतिक आहे, गावाचा विकास, ग्रामीण भागाचा विकास म्हणजे पर्यायाने शेतकऱ्यांचा विकास हा निसर्गाचा विकास आहे. हा त्यातला मूलभूत फरक. एकीकडे गावामध्ये पांदण रस्ते नाही आणि एकीकडे बुलेट आणि मेट्रोची गोष्टी आपण रचतो आहोत, तर हे याच्या मधला एक विचार पण महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की पूर्वी गावाचं स्वतःच असं शासन असायचं, तसं आपल्याला गावाचा विकास त्या पद्धतीनं करता येऊ शकतो का याविषयी साहित्यिकांचं लक्ष वेधून घेण्याचा मी या निमित्ताने प्रयत्न करतोय. पण आपल्याला वेगळं केलं गेलं. हा ज्वारीचा शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, हा केळीचा, हा द्राक्ष बागायतदार, हा ऊसाचा शेतकरी, शेतकरी ही एकच कल्पना असायला हवी, ती वेगवेगळी नको मुळात. आणि समजा मग गावांनी एकत्र येऊन ठरवलं, आता सरोजताईने जसं सांगितलं की जाळ्यात अडकलेला आहे शेतकरी आणि त्याला बळ मिळायला हवं, पण हे खरं तर बळ आपल्यामध्येच आहे. आपण सर्वांनी मिळून ठरवलं तर निश्चित आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. गंमत अशी आहे की समजा मोठी धरण आहेत, उदाहरणार्थ आता गावच्या जलस्रोतापासून जर विचार करायचा झाला तर आता भाकरा नांगल सारखं मोठं धरण किंवा तसं मोठी धरणं असतील, 100 वर्ष त्याचं आयुष्यमान आहे असं ठरवलं गेलं, म्हटलं गेलं. पण आताच बघा त्यामध्ये 30-40% गाळ असेल, म्हणजे त्यांचं लाईफ कमी होत जाईल, कारण अजून काही काळानंतर तर 50-60% गाळच असेल त्यामध्ये. पण त्याच्याऐवजी जर आपण गावापुरती पूरक भूमिका घेतली आणि गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं, 2 पद्धतीचं पाणी आहे, शहरातले लोक पाणी पिण्यासाठी वापरतात आणि वापरासाठी वापरतात. आता अलीकडे औद्योगिकीकरणासाठी पाण्याचं वेगळं नियोजन करावं लागतंय, पण गावात मात्र पाणी 3-4 पद्धतीनं लागतंय. तर माणसांसाठी तर लागतंच, पण ते मुळात शेतीसाठीही लागतं आणि माणसाच्या 5 पट पाणी पिणाऱ्या जनावरांचाही विचार त्यामध्ये व्हायला हवा. जर गाव स्वतंत्रपणे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं ठरवून, आता नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ती एक जलसंधारणाचं जे काम करतो आहोत गावोगावी जाऊन, त्याचं कारण ते आणि मुळात आमचं ग्रामीण भागात आम्ही काम करतो आहोत, कारण शहरी भागाकडे लक्ष देण्यासाठी पुष्कळ माणसं आहेत. तर आम्हाला असं वाटलं की खेड्यापाड्यातनं हे घडलं पाहिजे.